गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी विल सॉल्व दिस प्रॉब्लम ऑफ कैलकुलेटिंग लिक्विडिटी रेशोज. सी द प्रॉब्लम. फ्रॉम द फॉलोइंग कॉम्प्यूट करंट रेशो एंड क्विक रेशो. क्विक रेशो मीन्स लिक्विड रेशो और एसिड टेस्ट रेशो. सी द डिटेल्स आर गिवन हियर द हेडिंग एंड अमाउंट. करंट इन्वेस्टमेंट 40,000. दिस इज करंट एसेट. इन्वेंटरी 5,000. ट्रेड रिसीवेबल्स 2,000. शॉर्ट टर्म बोरोइंग्स 20,000. ट्रेड पेएबल्स 2,500. प्रीपेड एक्सपेंसेस 2,000. शॉर्ट टर्म प्रोविजन्स 3,000. अदर करंट लाइबिलिटीज 5,000. शॉर्ट टर्म लोन्स एंड एडवांसेस 4,000. टेंजिबल फिक्स एसेट्स 1,00,000. कैश एंड कैश इक्विवेलेंट्स 10,000. एंड एडवांस टैक्स 8,000. नाउ वी हैव टू डिसाइड विच इज करंट एसेट, विच इज करंट लाइबिलिटी. फर्स्ट टू कैलकुलेट करंट रेशो, करंट इन्वेस्टमेंट इज करंट एसेट. इन्वेंटरी, ट्रेड रिसीवेबल्स, देन प्रीपेड एक्सपेंसेस, देन शॉर्ट टर्म लोन्स एंड एडवांसेस, देन कैश एंड कैश इक्विवेलेंट्स एंड एडवांस टैक्स. दीज ऑल आर करंट एसेट्स. वाइल सॉल्विंग द प्रॉब्लम, बिफोर सॉल्विंग यू कैन राइट एज CA, करंट एसेट्स. देन करंट लाइबिलिटीज आर शॉर्ट टर्म बोरोइंग्स ऑब्वियसली, ट्रेड पेएबल्स, शॉर्ट टर्म प्रोविजन्स एंड अदर करंट लाइबिलिटीज. दीज आर करंट लाइबिलिटीज. नाउ एज वी नो करंट एसेट्स एंड करंट लाइबिलिटीज, वी कैन कैलकुलेट करंट रेशो बाई यूजिंग द फॉर्मूला. वाइल कैलकुलेटिंग क्विक रेशो, टू कैलकुलेट क्विक एसेट वी हैव टू डिडक्ट इन्वेंटरीज एंड प्रीपेड एक्सपेंसेस फ्रॉम करंट टोटल करंट एसेट्स एज वेल एज एडवांस टैक्स वी हैव टू डिडक्ट फ्रॉम करंट एसेट्स सो दैट वी विल गेट क्विक एसेट्स. करंट एसेट्समधून इन्वेंटरी, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि ॲडव्हान्स टॅक्स हे तीन आयटम्स आपल्याला डिडक्ट करायचे आहेत टू गेट क्विक एसेट्स. अँड देन करंट लायबिलिटीज विल बी द सेम जस्ट लाईक ॲट द टाईम ऑफ करंट कॅल्क्युलेटिंग करंट रेशो. सो फ्रॉम क्विक एसेट्स अमाऊंट अँड करंट लायबिलिटीज अमाऊंट वी कॅन कॅल्क्युलेट क्विक रेशो. ओके, सो लेट स्टार्ट नाव. सो नाव इन दिस प्रॉब्लेम we have to calculate current ratio and quick ratio. So first we will calculate current ratio. Current ratio, and the formula is current assets divided by current liabilities. So current ratio is equal to current assets divided by current liabilities. Okay, now we have to calculate the current total current assets first and total current liabilities, then we can calculate this ratio. So current assets is equal to, see the problem, current investment is current asset, inventory, trade receivable, then prepaid expenses, then short term loans and advances, then cash and cash equivalents and advance tax. So we have to add all these items. Current investments plus inventories plus trade receivables जर तुम्हाला कळत असेल तर ट्रेड रिसिवेबल्सच्या जागी तुम्ही शॉर्ट फॉर्म TR असे लिहू शकता. प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस, प्लस शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, प्लस कॅश अँड कॅश इक्विवॅलंट्स प्लस ॲडव्हान्स टॅक्स ओके. सो लेट्स करंट इन्व्हेस्टमेंट 40,000 प्लस इन्व्हेंटरी
it is 5000 plus trade receivables 2000 plus prepaid expenses 2000 plus short term loans and advances it is 4000 plus cash 10000 and plus advance tax 8000. So it is 71000. So current assets 71000. Now we will calculate current liabilities. Current liabilities is equal to, see the problem, there are short term borrowings, trade payables, short term provisions and other current liabilities. So current liabilities is equal to short term borrowings plus trade payables plus short term provisions plus other current liabilities. Okay, so 20000 plus 2500 plus rupees 3000 plus 5000, correct. This is 30500. Okay, 30500. Now we will calculate current ratio. Therefore current ratio is equal to current assets divided by current liabilities. So 71000 divided by 30500, these two zeros will be cancelled against these two zeros, and then we will divide by 5 to them, and the final, we will get final answer. Okay, so it is 2.33 is to 1. This is the current ratio. So current ratio is equal to 2.33 is to 1. Okay, 710 divided by 305 केल्यानंतर division 2.33 येते. See here, म्हणजे ऍक्च्युली डिव्हिजन 2.327 अशी येते. 32च्या पुढे 7 असल्यामुळे 2.33 घेणार आहोत आपण. ओके, सो इट इज 710 डिवायडेड बाय 305 इज 2.33. ओके, सो रेशो इज 2.33 इज टू 1. अंडरस्टूड? म्हणजे करंट ॲसेट्स 2.33 रुपीज 33 पैसे असतील तर त्याच्यासाठी 1 करंट लायबिलिटी आहे, म्हणजे 1 रुपया करंट लायबिलिटी पे करण्यासाठी त्यांच्याकडे करंट ॲसेट्स 2.33 एवढे आहेत, असा अर्थ होतो या एक्झाम्पलचा. ओके, नाव लेट्स कॅल्क्युलेट क्विक रेशो ऑन द अनदर पेज. क्विक रेशो अँड द फॉर्म्युला इज क्विक ॲसेट्स. Quick assets means the assets which can be converted into cash within a month, means very quickly. So they are called as quick assets. Okay, divided by current liabilities. Now, so we have to calculate quick assets. To calculate quick assets, we have to deduct from these current assets. The amount of inventories and prepaid expenses. Inventory and prepaid expenses आपल्याला current assets च्या total मधनं वजा करायचे आहेत. So current assets minus inventories and minus prepaid expenses, हे दोन्हीही minus करायचे आहेत. याचं कारण these
बोथ ॲसेट्स आर नॉट इन कन्व्हर्टेबल इन कॅश विद इन ए मंथ ॲक्च्युली, कारण इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, तो विकून पैसे यायला वेळ लागू शकतो. त्याचप्रमाणे प्रीपेड एक्सपेन्सेस ही इन रियालिटी पैसे वसूल होत नाही, तर आपल्याला सर्व्हिस मिळते प्रीपेड अमाऊंटसाठी आणि ती एका महिन्यात मिळणं शक्य नाही आहे. सो इट दिस ॲसेट विल नॉट बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. सो इन्व्हेंटरीज अँड प्रीपेड एक्सपेन्सेस वी विल डिडक्ट फ्रॉम करंट ॲसेट्स. ओके, सो 71,000 मायनस अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरी इज 5,000 अँड अमाऊंट ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस 2,000. सिमिलरली ॲडव्हान्स टॅक्स इज ऑल्सो हिअर. मी बघितलं आत्ता ॲडव्हान्स टॅक्स हा सुद्धा एका महिन्यामध्ये येत नाही, त्यामुळे आपल्याला ॲडव्हान्स टॅक्स पण डिडक्ट करावा लागेल ॲडव्हान्स टॅक्स. सो इन्व्हेंटरीची अमाऊंट आहे 5,000 मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस 2,000 मायनस ॲडव्हान्स टॅक्स आहे 8,000. म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो बघा, 71,000 मायनस इंटू ब्रॅकेट 5,000 इन्व्हेंटरी प्लस 2,000 प्रीपेड एक्सपेन्सेस प्लस ॲडव्हान्स टॅक्स इज 8,000. ओके, सो 71,000 मायनस टोटल ऑफ धीस दॅट इज 15,000. तुम्ही 71,000 5,000 वजा करा, मग 2,000 वजा करा, मग 8,000 वजा करा, किंवा त्या तिघांची टोटल एकदम वजा करा असं मी सांगते तुम्हाला. ओके, सो हे वजा केल्यानंतर अमाऊंट आहे 56,000. करेक्ट, क्विक ॲसेट्स 56,000. करंट लायबिलिटीज आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. करंट लायबिलिटीज इज इक्वल टू, इथे आपण करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट केलेल्या आहेत 30,500. ओके, सो नाव वी कॅन कॅल्क्युलेट क्विक रेशो. देअरफोर क्विक रेशो इज इक्वल टू क्विक ॲसेट्स 56,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज 30,500. 560 डिवायडेड बाय 305. तुम्ही 5 ने याला डिवाइड करून घेऊ शकता आणखीन छोटं करण्यासाठी आणि नंतर रफ पेपरवर त्याचे डिव्हिजन करायचे. 5 वन जा 5. ओके, सो इट इज 112 डिवायडेड बाय 61. आता तुम्ही 61 नी 112 डिवाइड केलं की येतं 1.84. देअरफोर क्विक रेशो इज 1.84:1. अंडरस्टूड? 1.84:1 इज द क्विक रेशो इन दिस प्रॉब्लेम. इन दिस वे यू हॅव टू कॅल्क्युलेट करंट रेशो अँड क्विक रेशो इन एव्हरी प्रॉब्लेम. नाऊ लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. Following details are given. Trade investment, we have to skip this item because this is not current asset. Marketable securities, it is current asset. Tangible fixed asset and intangible fixed asset, that is goodwill, we have to skip these items. Trade receivables, less provision for doubtful debts, we will take this as current asset, that is outer column amount 180,000. We have to take trade receivables after deducting provision for doubtful debts as current asset. Okay, cash and bank balance current asset, trade payables current liability, rent payable, dividend payable current liabilities, inventory current asset, long term borrowings, this is long term liability, so we will skip this. Short term borrowings is current liability. Short term provision, both the short term provisions, that is provision for tax and proposed dividend, both are current liabilities, and income tax paid in advance is current asset. So they told us obviously to calculate liquidity ratios and comment upon the short term financial position of the company. So let's calculate first current ratio and then quick ratio. I have told you which are the current assets and which are the current liabilities. So first we have to add them and then we will calculate current ratio. Let's start now.
सो इन दिस प्रॉब्लेम दे टोल्ड अस टू कैलक्युलेट लिक्विडिटी रेशोज एंड कमेंट अपॉन द शॉर्ट टर्म फाइनेंशियल पोजिशन ऑफ द कंपनी. लिक्विडिटी रेशोज मीन्स करंट रेशो एंड क्विक रेशो अगेन. सो वी हैव टू कैलक्युलेट फर्स्ट करंट रेशो, देन क्विक रेशो, एंड देन वी हैव टू राइट अवर कमेंट ऑन द फाइनेंशियल पोजिशन ऑफ द कंपनी. सो फर्स्ट करंट रेशो, करंट एसेट्स डिवाइडेड बाय करंट लायबिलिटीज. ओके, फर्स्ट वी विल कैलक्युलेट करंट एसेट्स. वी हैव डिस्कस्ड अबाउट द करंट एसेट्स हियर. सी द प्रॉब्लम, मार्केटेबल सिक्युरिटीज, देन ट्रेड रिसीवेबल्स, देन कैश एंड बैंक बैलेंस, इन्वेंटरीज, इनकम टैक्स पेड इन एडवांस मीन्स एडवांस टैक्स. ओके, सो दीज आर द करंट एसेट्स. अंडरस्टूड? नाउ एंड वी हैव डिस्कस्ड ऑलरेडी द करंट लायबिलिटीज ऑल्सो. सी द प्रॉब्लेम, ओळीनी वरपासून बघत यायचंय. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण ट्रेड इन्व्हेस्टमेंट्स, टँजिबल फिक्स ॲसेट्स आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट्स दॅट इज गुडविल हे आपण स्किप केले. त्याच कारण ते लाँग टर्मच्या गोष्टी आहेत, दे आर नॉट करंट ॲसेट्स. तसंच आपण लाँग टर्म बॉरोईंग्स ते करंट लायबिलिटी नसल्यामुळे ते पण स्किप केलं आहे. ओके, या प्रॉब्लेममध्ये करंट लायबिलिटीज जर ओळीनी बघितलं तर बघा, ट्रेड पेएबल्स, रेंट पेएबल, डिविडंड पेएबल, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स दॅट इज बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अँड प्रपोज डिव्हिडंड, दीज आर द करंट लायबिलिटीज. ओके, आता आपण करंट ॲसेट्स लिहूया आणि त्याची टोटल करूया, नंतर आपण करंट लायबिलिटीज लिहूया आणि त्याची टोटल करूया, आणि नंतर करंट रेशो कॅल्क्युलेट करूया. करंट ॲसेट्स इज इक्वल टू मार्केटेबल सिक्युरिटीज प्लस ट्रेड रिसिवेबल्स प्लस कॅश अँड काय दिले, कॅश अँड बँक बॅलन्स, कॅश बँक बॅलन्स प्लस इन्व्हेंटरीज. व्यवस्थित ओळीनी बघायचं काय काय लिहिलं आहे आपण. प्लस इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स. ओके, सो आता अमाऊंट्स बघूया. मार्केटेबल सिक्युरिटीचे अमाऊंट आहे 40,000 प्लस ट्रेड रिसिवेबल्स, ट्रेड रिसिवेबल्स 2 lakhs लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 20,000, सो वी हॅव टू टेक द अमाऊंट 1,80,000 प्लस कॅश अँड बँक बॅलन्स इज प्लस इन्व्हेंटरी, अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरीज इज 3,90,000 प्लस इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स इट इज 30,000. ओके, सो ॲड ऑल दीज अमाऊंट्स. इट इज 7,20,000. नाव लेट्स कॅल्क्युलेट करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी ॲज पर अवर डिस्कशन, ट्रेड पेएबल्स प्लस रेंट पेएबल प्लस डिविडंड पेएबल प्लस बँक ओव्हरड्राफ्ट दॅट इज शॉर्ट टर्म बॉरोइंग्स प्लस प्रोव्हिजन फॉर टॅक्स प्लस प्रपोज्ड डिविडंड. ओके, सो लेट्स राईट द अमाऊंट. ट्रेड पेएबल्स 1,20,000 प्लस रेंट पेएबल इज $10,000 प्लस डिविडंड पेएबल प्लस
प्रोविजन फॉर टैक्स एंड प्लस प्रपोज्ड डिविडेंड इट इज नो इट इज 40,000 प्रोविजन फॉर टैक्स इज 40,000 एंड प्रपोज्ड डिविडेंड इज 15,000 सो लेट्स एड इट which is 2,15,000 so here there is a printing mistake in the problem proposed dividend amount is 25,000 so correct it प्रॉब्लेम मध्ये करेक्ट करा प्रपोज डिविडंड चे अमाउंट 25,000 आहे त्यामुळे आता टोटल 2,15,000 च्या ऐवजी 40,000 प्रोविजन फॉर टॅक्स अँड प्रपोज डिविडंड इज 25,000 सो ॲडिशन इज काहीतरी चुकतं आहे का माझं 1,2,3,4,5,6 हाँ अजून एक अमाउंट चुकती है माझी 15,000 राहिले बरोबर आहे ना 15,000 40,000 25,000 बँक ओवरड्राफ्ट 25,000 आणि 15,000 प्रपोज डिविडंड आणि 40,000 प्रोविजन फॉर टॅक्स हे करेक्ट आहे आता ओके सो द टोटल इज 2,40,000 माय मिस्टेक अमाऊंट बघताना वरखरी बघितले आहेत मी असं करू नका एक्झाममध्ये नाहीतर माझ्यासारखंच घोळ होईल आता आपण करंट रेशो कॅल्क्युलेट करूया देअरफोर करंट रेशो इज इक्वल टू 7,20,000 दॅट इज टोटल ऑफ करंट ॲसेट्स अँड टोटल करंट लायबिलिटीज 2,40,000 ओके अमाऊंट वरखाली आहेत माझ्या झालेल्या त्या मी इथे करेक्ट केल्या तुम्ही करेक्ट घ्या आता या 4 झिरोजच्या अगेन्स्ट हे 4 झिरोज कॅन्सल होतील सो 72 / 24 अँड सो 24 3 = 72 सो 3 सो रेशो इज 3:1 करंट रेशो इज 3:1 ओके नाऊ लेट्स कॅल्क्युलेट क्विक रेशो क्विक रेशो इज इक्वल टू क्विक ॲसेट्स क्विक रेशो म्हणजेच लिक्विड रेशो त्यामुळे क्विक ॲसेट्सला आपण लिक्विड ॲसेट्स असं पण म्हणू शकतो डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज ओके सो करंट लायबिलिटीज तर आपण इथे कॅल्क्युलेट केलेल्याच आहेत 2,40,000 आपल्याला आता लिक्विड ॲसेट्स म्हणजे क्विक ॲसेट्स ट्रान्स कॅल्क्युलेट करायचे आहेत क्विक ॲसेट्स इज इक्वल टू क्विक ॲसेट्स काढण्यासाठी करंट ॲसेट्समधून आपल्याला बघा इन्व्हेंटरीचे अमाऊंट मायनस करावी लागेल आणि इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्सची अमाऊंट मायनस करावी लागेल कळतं आहे सो करंट ॲसेट्स मायनस इन्व्हेंटरीज मायनस आय टी दॅट इज इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स ओके सो करंट ॲसेट्स 7,20,000 मायनस अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरी इज 3,90,000 मायनस इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स इज 30,000 सो इट इज 7,20,000 मायनस 3,90,000 आणि 30,000 याची बेरीज करायची आणि एकदम मायनस करायचं सेवन लॅक्स 20,000 मायनस ॲडिशन ऑफ दीज टू ॲटम्स इज 4,20,000 सो इट इज 3,00,000
ओके करंट लायबिलिटीज आपल्याला आधीच माहिती आहेत, करंट लायबिलिटीज आपण आधीच काढलेले आहेत. सो करंट लायबिलिटीजची अमाऊंट आहे 2,40,000. ओके सो नाउ लेट्स कॅल्क्युलेट द रेशो. क्विक रेशो दॅट इज लिक्विड रेशो दॅट इज ॲसिड टेस्ट रेशो इज इक्वल टू क्विक ॲसेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. क्विक ॲसेट्स 3 lakhs डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज 2,40,000. दीज 3 zeros विल बी कॅन्सल्ड अगेन्स्ट दीज 3 zeros. 300 डिवायडेड बाय 240 अगेन अँड नाव यू कॅन डिवाइड बाय 24. सो 30 डिवायडेड बाय 24. सो डिव्हिजन इज 24 1 24 6 24 2 इट इज 1.25. सो रेशो इज 1.25:1. अंडरस्टूड क्विक रेशो. नाव कमेंट्स. दे टोल्ड अस दॅट कमेंट अपॉन द शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. ओके सी हियर आयडियल ॲज पर अवर डिस्कशन येस्टरडे करंट रेशो आयडियल करंट रेशो इज 2:1 अँड देअर करंट रेशो इज 3:1. ओके विच इज मोर दॅन द आयडियल रेशो. सो दर फायनान्शियल पोझिशन शॉर्ट टर्म फायनान्शियल पोझिशन इज सॅटिस्फॅक्टरी साऊंड इट इज गुड. ओके नाव लिक्विड रेशो आयडियल लिक्विड रेशो इज 1:1 अँड धिस लिक्विड रेशो इज 1.25:1. सो कंपनी इज इन अ पोझिशन टू पे इट्स करंट लायबिलिटी विद इन अ मंथ दॅट इज इन्स्टंटली ॲज पर रिक्वायरमेंट. ओके सो वी हॅव टू राईट धिस कमेंट हियर. आयडियल करंट रेशो is 2:1 and this company's current ratio is 3:1. So financial position that is short term financial position. Okay here you can add short term financial position is sound or satisfactory or good, you can write anything. Okay similarly liquid ratio of the company is 1.25:1. okay which is more than ideal ratio that is equal. So the company is in a position to pay its current liabilities immediately. Okay in this way you have to write some comment on completion if they दॅट इज देअर रिक्वायरमेंट इन द प्रॉब्लेम. ओके फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण फक्त करंट ॲसेट्स आणि क्विक करंट रेशो आणि क्विक रेशो कॅल्क्युलेट केला होता, कमेंट केली नव्हती कारण प्रॉब्लेममध्ये विचारलेलं नव्हतं. जेवढं विचारलं आहे तेवढंच करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे म्हणून आपण पहिल्यांदा करंट रेशो काढला, त्याच्यासाठी करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज काढल्या, मग क्विक रेशो काढल्या, त्याच्यासाठी आपण क्विक ॲसेट्स काढल्या, करंट ॲसेट्समधून इन्व्हेंटरी इन्कम टॅक्स पेड इन ॲडव्हान्स आपण मायनस केलं, मग आपल्याला क्विक ॲसेट्स मिळाल्या. करंट लायबिलिटीज आपल्याकडे ऑलरेडी कॅल्क्युलेटेड होत्या त्यामुळे आपण क्विक रेशो काढल्या आणि नंतर आपण कंपॅरिझन केली त्या रेशोची आयडियल रेशोजबरोबर आणि कमेंट लिहिलेली आहे या ठिकाणी. ओके सो सॉल्व दीज प्रॉब्लेम्स इन युअर नोटबुक अँड लेट मी नो इफ देअर इज एनी डाऊट. दॅट्स ऑल.